नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज। विधानसभा निवडणुकीत विरोधकांना त्यांचा पराभव दिसू लागल्याने त्यांच्याकडून बेताल वक्तव्य व गुंडगिरीची भाषा सुरू आहे, त्यामुळे या निवडणुकीत विरोधक ज्या पद्धतीने जे अविचाराचे डाव टाकतील ते सगळे डाव तुम्ही परिवर्तन घडवून उधळून लावा, असे आवाहन शिवसेनेचे नेते व हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकोडी यांनी केले। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या प्रचारार्थ जुनेखेड, शिरगाव, पडवळवाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, अहिरवाडी येथे मतदारांच्या भेटीगाठी दरम्यान ते बोलत होते। यावेळी विलास पवार, विठ्ठल चौगुले, हरी हवलदार, विक्रम पाटील, बापूस पाटील, मारुती पाटील प्रमुख उपस्थित होते। यावेळी गौरव नायकोडी म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकडे पाठ फिरवणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची हीच ती योग्य वेळ आली आहे। सर्वांना बदल घडवायचा असल्याने सर्व एकदलाने काम करतायत। निशिकांत दादांना या निवडणुकीत आशीर्वाद द्या। येणाऱ्या 5 वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास झालेला दिसेल। यावेळी निशिकांत भोसले पाटील म्हणाले, विद्यमान आमदारांच्या निष्क्रियतेमुळे लोक आज त्यांच्याकडे पाठ फिरवत आहेत। अनेक वर्ष त्यांच्याशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावत चालले असून या मतदारसंघातून अनेक लोकांचा दिवसेंदिवस ओघ आपल्या पक्षाकडे वाढत आहे। लोकांना त्यांच्या समस्या जाणून घेणारा व त्यांच्यासाठी वेळ देणारा नेता हवाय, पण विद्यमान आमदार लोकांच्या कामापेक्षा त्यांना पडलेल्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नात गुंग आहेत। त्यांना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळ नाही। यावेळी जयकर पाटील, हनुमंतराव चव्हाण, राकेश पाटील, अभिजित खोत, धनाजी पवार, विश्वास पाटील, दीपक पाटील, युवराज खामकर महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। लक्ष्मण पाटील, सेव्हन स्टार न्यूज, इस्लामपूर।